भाईंदर पूर्वेकडील रामदेव पार्क या ठिकाणी काल रात्री महानगरपालिकेच्या बसने खाली आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. त्रिशूल गुप्ता असं मयत तरुणाचं नाव आहे. मयताच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार त्याचा भाऊ कामावरून सुटल्यानंतर मित्राच्या स्कूटीवरून घरी परत येत होता. दरम्यान त्याच रस्त्यावर रॉंग साइडने एक स्कूटी स्वार आल्यानं बसच्या बाजूने जाणाऱ्या मयत त्रिशूल गुप्ताच्या स्कूटीला बसची आणि समोरील स्कूटीची धडक बसून दोन्ही स्कूटी पडल्या. मात्र मयत त्रिशूल गुप्ता हा बसच्या चाकाखाली आल्यानं तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केला. अपघाताच्या वेळी बसचा वेग जास्त होता, त्यामुळे भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या भावाने केला आहे. मैं चाहता हूं कि मेरे भाई को अच्छे से वो मिले, न्याय मिले और ये बस वालों को अच्छे से अधिक सजा मिले और इनको इनका हाई स्पीडिंग कम करे. इसके वजह से और भी जान जाती है और हमको सहायता करें. धन्यवाद.